नमस्कार, आज आपण बघणार आहे वांग्याचं भरीत। यासाठी मी दोन वांगी घेतले, त्याला तेल लावलं आहे आणि त्याला फोर्कनी हळूवार टोचे मारून घेतलेत। आणि मंदाचेवर मी भाजून घेणार आहे अगदी खरपूस। कधी पण वांगी मंद आचेवरच भाजा। छान सगळीकडून फिरवून आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। वांगी एकदा भाजून झाली की शक्यतो एका प्लेटमध्ये घालून त्याच्यावर एखादं पातेलं पालतं घाला, म्हणजे लगेच त्याच्यावरच्या साली निघतील। आणि आत पहिला वांगं नीट बघून मगच स्मॅश करा। ह्याच्यात मी कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे, कच्चा कांदा घातलेला आहे। तुम्ही हवा असेल तर फोडणीमध्ये कांदा वाफवूनसुद्धा घेऊ शकता। आणि हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट मीठ थोडीशी साखर चवीपुरती, कारण वांगं वातूळ असतं त्याच्यासाठी, आणि जिरे पावडर इतकं घालायचं आहे। छान मिक्स करून घ्या। आणि माझ्याकडं एकदम ताजी कांद्याची पात होती कोवळी, ती मी चिरून घातली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, पण खूप छान लागतं। तर तयार आहे आपलं वांग्याचं भरीत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।